थाना टीम शातिर चोर को गिरफ्तार किया है। प्राप्त जानकारी के अनुसार फिरियादी सुखदेव सहारे के परिजन उनकी एक्टिवा गाड़ी ले गए। गाड़ी लेकर हुडकेश्वर थाना क्षेत्र के बार में जाकर जमकर शराब पी। ज्यादा शराब पीने से उनके दोस्त ने गाड़ी घटना स्थल पर ही छोड़ दी और गाड़ी चोरी हो गई। शिकायत मिलते ही पुलिस ने जांच शुरू कर दी। जांच करते ही पुलिस को मिली जानकारी के अनुसार राजेश चौधरी ने पूछताछ के लिए उन्होंने हिरासत में लिया। कड़ी जांच करने पर उसने गाड़ी चोरी करने की बात कबूल की। पुलिस ने रंजिश के कबीले के आधार पर उसे गिरफ्तार कर उसके पास से गाड़ी सहित 55,000 का माल जब्त किया। पुलिस स्टेशन हुडकेश्वर येथे फिर्यादी सुखदेव रामजी सहारे हे आहे मंदार कृपा सोसायटी ताजेश्वर नगर इथे राहणारे। त्यांची ॲक्टिवा मोपेड गाडी दिनांक 10/9/22 रोजी चोरीला गेली होती। त्यावरून पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे 622/2020 कलम 379 गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर ही घटना लजीज फूड हॉटेल न्यू नरसाडा इथली होती। तर आमच्या पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी PSI प्रमोद खंडार व त्यांचा गुन्हे शोध पथकाचे जे कर्मचारी आहे यांना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की संजय गांधी नगर येथे राहणारा जो यातील आरोपी आहे अटक केलेला राजेश उर्फ गोलू दिलीप चौधरी हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि त्यांनी ही गाडी चोरली असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यावरून योग्य तो सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडून गाडी एक बॅटरी आणि टॉमी वगैरे असले एकूण मुद्देमाल जो आहे 55,000 रुपयाचा तो जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी ताब्यात असून त्याचा तपास सुरू आहे।